हॅलो फ्रेंड्स आ आता आज आपण ना तुम्हाला माहिती असेल की आपल्याला पाड्यांची गरज लागते गणितामध्ये तर ते गणितातले पाडे जे असतात ते कधी कधी पाठ असतात ते कधी पाठ नसतात तर न पाठ असलेले जे पाडे आहेत ते कसे करायचे आणि गणित कसे सोडवायचे त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत आता आपण हा सत्तावीसचा पाडा बनवणार आहोत तर पहिली गोष्ट म्हणजे सत्तावीस दुने किती तर सत्तावीस दुने करण्यासाठी पहिली गोष्ट सत्तावीस दुने असा गुणाकार करून घेऊ आपण सत्तावीस दुने तर बेसात ए चौदा हातचारा एक बे दुने चार आणि एक पाच तर सत्तावीस जुन्या आले चोपन्न आता तुम्ही म्हणाल की पुढे पण सर्व असंच करायचं आहे का नाही करायचं आता इथे आपण डायरेक्ट यांना यांची बेरीज करणार आहोत सात अधिक चार बघा सत्तावीस जुन्या चोपन्न झालेले आहेत सात अधिक चार किती झाले दो या दोघांची बेरीज करू आपण सात अधिक चार झाले अकरा अकराचे एक हातचाला एक इथे तर बघा पाच अधिक दोन सात एक आठ सत्तावीस त्रिकाला एक्क्याऐंशी आता या सत्तावीस पहिल्या आणि तिसऱ्या टर्म तिसऱ्या गोष्ट नंबरला आपण इथे यांची बेरीज करणार आहोत इथे तर सात अधिक एक आठ आणि आठ आणि दोन दहा आता आपण या सात आणि आता या जो आपल्याला नंबर आता मिळालेला आहे त्याचे आणि पहिल्या नंबरची आपण बेरीज करू सात अधिक आठ किती झाले पंधरा पाच हातचा एक दोन आणि एक तीन आणि शून्य तीन आणि ह्या एक आता पाच अधिक सात किती झाले बारा ते दोन हजार एक दोन आणि एक तीन आनी तीन आणि तीन सहा एक सात आता या आणि या नंबर गो नंबरची आपण बेरीज करू सात आणि दोन नऊ सहा आणि दोन आठ आणि हा एक त्यानंतर नऊ आणि सात यांची बेरीज करून नऊ आणि सात झाले सोळा सहा हातचा एक दोन आणि एक तीन तीन आणि आठ अकरा हातचा एक एक आणि एक दोन पुढे सहा अधिक सात किती झाले तेरा तेराशे तीन हात हातचा एक दोन आणि एक तीन आणि एक चार आणि हे दोन आता तीन आणि सा हा हे हा, हा नंबर आणि या नंबरची वेरीज करू सात आणि तीन झाले दहा दा, शून्य हात हातचा एक दोन आणि एक तीन तीन आणि चार सात आणि दोन झाले सत्तावीस एके सत्तावीस सत्तावीस जुने चौपन्न सत्तावीस एक एके एक्क्याऐंशी सत्तावीस चौक एकशे आठ सत्तावीस पाच एकशे पस्तीस सत्तावीस चौक एकशे बासष्ट सत्तावीस चक एकशे एकोणनव्वद सत्तावीस आर टी एकशे दोनशे सोळा सत्तावीस नव्वद दोनशे त्रेचाळीस सत्तावीस दहा दोनशे सत्तर थँक्यू